नमस्कार बालमित्रांनो, आज आपण सुभाषचंद्र बोस यांच्यावरती 10 ओळींचा सुंदर असा निबंध पाहणार आहोत. सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक महान देशभक्त व शूर स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसा येथील कटक या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस व आईचे नाव प्रभावती देवी असे होते. सुभाषचंद्र बोस यांनी कोलकाता येथे आपले शिक्षण पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे ते भारतीय नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली, परंतु इंग्रजांच्या क्रूर आणि वाईट वागणुकीमुळे देशवासियांची दयनीय अवस्था पाहून नोकरीचा राजीनामा दिला. ते मायदेशी परत आले आणि त्यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेसबरोबर नेताजींनी अनेक चळवळीत भाग घेतला. नेताजीवर अनेक क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता. त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटत्या मशाली होत्या. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. जय हिंद, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, तसे चलो दिल्ली अशा घोषणा देऊन भारतीयांना प्रेरित केले. धन्यवाद.